बंधू भगिनींनो नमस्कार. आपल्या अमूल्य सहकार्यामुळे चॅनलने 10,000 सबस्क्राईब पूर्ण केले असून मागील दोन्ही व्हिडिओ 4,00,000 प्रेक्षकांनी बघितले, त्याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ तेवढाच महत्त्वपूर्ण आहे व आपणाकडे परिपूर्ण माहिती आणण्याचा आहे. येणारी दीप अमावस्या बुधवारी येत असून त्याबद्दल उपलब्ध असलेले उपयोगी तथ्य तुमच्यासमोर ठेवत आहे. दीप अमावस्या म्हणजे दीप प्रकाश देणारी उपकरणे स्वच्छ लखलखीत करून त्यांचे पूजन करणे, यातून प्रतिकात्मकरित्या जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यदेवतेचीच पूजा प्रार्थना करण्याचा हा सुंदर दिवस. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया अमावस्या बुधवारी आल्याने काय होणार आहे तेही सहदेव भाडळी या पुरातन ग्रंथातून. सहदेव भाडळी 800 वर्षापूर्वीच्या भारतीय संस्कृतिका 12व्या शतकातील महान लेखिका ज्यांनी प्राकृत भाषेत लेखन केले आहे. आज मित्रांनो आपण जो विषय हाताळणार आहे त्या मायनिक तथ्य आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. याचा उगम अगाध आहे. देवांचे देव महान महादेव महान योगी व ज्योतिषशास्त्राचे मूळ आधारवड हिमालयात राहत हे तुम्हाला ज्ञात आहे. त्यांनी त्या एकांत काळात विविध शोध घेऊन जे ज्ञान सिद्ध केले होते ते त्यांचे वाटप मुक्त असताना त्यांची तप प्रार्थना करणाऱ्याला द्यायचे. त्यांना आपण वरदान म्हणतो. यामागे जगाला ज्ञान उपलब्ध व्हावे ही भावना असेल. तर शंभू महादेवांनी अमावस्येबद्दल जे शोधले ते माता पार्वतीला अर्थात भवानीला सांगितले. ते व्यास ऋषींनी संस्कृतमध्ये नोंदले व तेच आपल्या पैठण नगरीतील प्रथम महिला संशोधिका भाडळीने प्राकृतात रूपांतरित केले व सहदेवाला सांगितले. या दोन्ही बहीण भावांनी आपल्या बोलीभाषेत ज्ञानाचा महासागर आपल्यासमोर मांडला व सांप्रत कवी हैबती यांच्या रचनेतून या उपलब्ध झाल्या. तर मित्रांनो, बुधवारी अमावस्या आल्यानंतर काय फलित घडते या संदर्भातील श्लोक देत आहे. अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा, भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा. बुधवारी ती अवसेता शांती सुख जाय, सर्व जीवासी क्लेश न होती धान्य सवंग होय, धान्य सवंग होय. अर्थात संयोगवश यावेळीची दीप अमावस्या बुधवारी आली असून बुधवारी अमावस्या आल्यास प्रजा शांत व सुखाने राहील, अच्छे दिन येतील, संकटे येणार नाही, दुःखाच्या वेदना वाट्याला येणार नाही, कोणत्याही जीवाला क्लेश त्रास होणार नाही. आपण यानंतर श्रावण पाळतो व दुष्काळ न पडता सुकाळ येईल व भरपूर म्हणजे सवंग असे धनधान्य संपत्ती येईल. बंधू भगिनो, आपण खरंच सुदैवी आहोत की यावर्षी येणारी अमावस्या आपल्याला सुख समृद्धी व आनंद देणारी आहे. आणि हे ऐकूनच मन प्रफुल्लित होते व विश्वास जागृत होतो. आणि मला प्रांजळपणे वाटते की आपण सर्वच आनंदाच्या सुखाच्या शोधात आहोत व त्यासाठीच आपण दिनरात मेहनत करत असतो. पूर्वजांनीसुद्धा त्यांना त्या काळी विविध ग्रह नक्षत्र व खगोलशास्त्रीय माहितीवरून जी माहिती उपलब्ध झाली व त्या दिशेने वास्तव अमावस्या ज्या ज्या दिवशी आली त्या त्या दिवशी जे फलित घडले त्या काळी बुधवारी अमावस्या आल्यावर काय झाले असेल, सोमवारी अमावस्या आल्यावर काय झाले असेल हे त्यांनी दक्षपणे नोंदले व ते ज्ञान पुढील पिढीला उपलब्ध व्हावे व त्यांनीसुद्धा या संदर्भात जागृत बनावे. जर वाईट फळ मिळत असेल तर त्या संदर्भात उपाययोजना कराव्या व चांगले फळ मिळत असेल तर त्या संधीचा फायदा घ्यावा या दृष्टीने त्यांनी हे ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध केलेले होते. यामागील तत्व असे आहे, आपण पूर्व अनुभव पूर्व माहिती व आजची माहिती याची तुलनात्मक अभ्यास करूनच जगासमोर मांडतो. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक माहिती त्यासाठी असलेली साधने अत्यंत प्रगत असून त्यामुळे छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला दिसते. पूर्वजांनी केवळ अंदाजानुसार त्यांना अनुभव आलेल्या गोष्टीनुसार हे सर्व शोधलेलं आहे हे मला महत्त्वाचं वाटतं व त्यामुळे कोणतीही माहिती खरी किंवा खोटी हे ठरवण्यापूर्वी तिची पूर्ण कारण मीमांसा आपण जाणावी व आदराने स्वीकारायला हवे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या मनामनात दीप उचलू द्या व ही दीप अमावस्या बुधवारी येणारी अमावस्या आनंदाने साजरी करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, बेलचे चिन्ह येईल ते दाबा. म्हणजे अशा पूर्व पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वपूर्ण माहिती व आजच्या काळातील आधुनिक माहिती या सर्वांचा ताळमेळ करणारे व्हिडिओ आपण जे बनवतो ते आपणा सर्वांना सहज उपलब्ध होतील. आपली प्रतिक्रिया कळवा
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास किंवा नावडले असल्यास तेही कळवा. धन्यवाद.